मार्च 2020 ला कोरोनाला सुरुवात झाली आणि सर्वांच्याच आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. सामान्य जनता लॉकडाऊनमुळे घरी थांबली, पण कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी मुंबई पोलीस मात्र दिवसरात्र मेहनत करून होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवत होते. हे काम करत असताना पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. पोलिसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मुंबई पोलीस दलाकडून एक विशेष मोहीम राबवण्यात आली होती आणि याचा फायदा मुंबईतील 100 पोलिसांना झाला. काय होती ती मोहीम जाणून घेऊयात. करोना काळात अहोरात्र झटणारे पोलीस करोनामुळेच गमावल्यानंतर पोलिसांनी तंदुरुस्त राहावं, त्यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी कशी घ्यावी याबाबतची माहिती मिळावी यासाठी मुंबई पोलीस दलात फिटनेस मोहीम राबवण्यात आली. 90 दिवसांसाठी राबवलेली ही फिटनेस मोहीम मुंबईतील 5 पोलीस स्टेशनमधील 100 पोलिसांवर यशस्वी झाली असून लवकरच मुंबईतील सर्वच पोलीस स्टेशनमधील पोलिसांसाठी अंमलात आणली जाणार आहे. जेव्हा करोनाला सुरुवात झाली अगदी तेव्हापासून पोलीस काम करत होते. यावेळी अनेक पोलीस करोनाने बाधित झाले. ज्यांना सहव्याधी आहेत अशा पोलिसांची संख्या यामध्ये अधिक होती. कामाचा ताण, अवेळी जेवण, प्रकृतीकडे दुर्लक्ष यामुळे पोलिसांमधील आजार बळावत असल्याचं लक्षात येताच पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलिसांच्या आरोग्यासाठी जुलै महिन्यापासून ही मोहीम हाती घेतली होती. डॉक्टर सायली भोसले यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली. 90 दिवसांमध्ये काय खावं काय खाऊ नये, व्यायाम, योगा यासारखं प्रशिक्षण सायली भोसले आणि त्यांच्या टीमने या पोलिसांना दिलं. नमस्कार, माझं नाव सायली भोसले, मी डायटिशियन आहे. सो आपलं जे कोरोनाचं आपण बघितलं कसं सिनॅरिओ होतं, त्यामध्ये जास्तीत जास्त अफेक्ट झालं ते पोलिसांना झालं. सो त्यामुळे जर आपण बघितलं तर डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी असणारे जास्तीत जास्त पोलिसांचं ह्याच्यामध्ये मृत्यू देखील झालेला आहे. सो ह्याच्या सगळ्याचा आढावा घेऊन आपले जे कमिशनर सर आहेत त्यांनी एक पोलिसांच्या हेल्थवर काहीतरी करायच्या या एका संकल्पनेतून आपला हा प्रोग्राम सुरुवात झाली होती. सो सुरुवातीला 5 पोलीस स्टेशनचे 20-20 पोलीस असे 100 पोलिसांवर हा प्रायोगिक तत्वावर करण्याचं आपलं ठरलं होतं. सो ह्याच्यामध्ये आम्ही फक्त डाएटच नाही तर एक्सरसाइज, योगा, मेडिटेशन ह्या साऱ्या गोष्टी पण ह्याच्यात आपण कव्हर केल्या होत्या. सो आम्ही प्रत्येक आठवड्याला त्या त्या पोलीस स्टेशनला व्हिजिट करून एक पर्सनलाइज त्यांचं जे होतं जो डाएट प्लॅन, त्यांचे जसं रुटीन आहे, जसं ते आत्ता आधी काय फॉलो करत होते, कसं त्याच्यामुळे त्यांना मेडिकल कंडिशन्स होते, आपण जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये भर दिलेला आहे मेडिकल कंडिशन्सवर. कारण पोलिसांचं 24 आवर्स ऑन ड्युटी असल्यामुळे त्यांचं खाण्याच्या पद्धती फार चुकीच्या होत्या किंवा खाण्यामध्ये फार गॅप होता. सो आपण बघितलं तर 70% ते 80% पोलिसांना ॲसिडिटी, त्यासाठी इनफॅक्ट ते मेडिकेशनवर होते. तर आपण फक्त त्यांच्या खाण्याच्या वेळा सुधारल्या आहेत, त्यामुळे त्यांचं हे मेडिकेशनसुद्धा बंद झालेलं आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये फक्त आरोग्य नाही तर मेंटल हेल्थवर पण खूप फोकस केला. कारण एक असतं की 24 तास ड्युटी केल्यावर आपण तेवढंच हेल्थलाच इम्पॉर्टंट न देता फक्त मेंटली पण त्यांना स्टेबलाइज करणं गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही एक मेडिटेशन सेशन केलं होतं, तर त्याचासुद्धा त्यांना एक रिलॅक्सेशनसाठी खूप उपयोग झाला. आता जेव्हा 5 पोलीस स्टेशनचं होतं तर आम्ही त्याप्रमाणे टीम वगैरे आमचं अरेंज केलं होतं. पण आता सेम जसं आपण 5 पोलीस स्टेशनसाठी केलं तसंच आमची टीम जी आहे ती पुढचे जे पण पोलीस स्टेशन आपल्याला अलॉट होतील त्यावर आपण काम करणार. सो आपण फक्त डाएटच नाही तर योगा, मेडिटेशन, एक्सरसाइज हे सुद्धा प्रोग्राम आपण त्याच्यामध्ये परत जसे पहिल्यामध्ये केले तसे इन्क्लूड करणार आहोत. सो जसं आपला हा प्रायोगिक तत्वावर झाला तसाच सक्सेसफुल आपला ऑल ओव्हर मुंबईमध्ये व्हायला पाहिजे ही असं आमची इच्छा आहे. 5 पोलीस स्थानकातील 100 पोलिसांवर यशस्वी प्रयोग करण्यात आला. त्यांचे असणारे आजार आणि त्यांच्या वजनामध्ये कमालीची घट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. आणि डॉक्टर सायली भोसले आणि त्यांचे पथक यांच्या आरोग्य शिबिरामध्ये त्यांनी दिलेले मार्गदर्शन, योगा, मेडिटेशन याचा मला खूप फायदा झाला. आणि माझे जो मला उच्च रक्तदाब त्रास होता तो आटोक्यात आलेला आहे. आणि माझ्या बरेच सहकारी बांधवांनाही त्याचा लाभ झालेला आहे. त्यामध्ये डाएट आणि ह्या व्यायामामुळे आमच्या ह्या वजन जे पूर्वीच होतं त्या वजनात आणि आताच्या ह्या वजनात 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे वजनामध्ये फरक पडला तो प्रचंड पडलेला आहे. आणि जवळजवळ माझं त्यावेळेला 87.5 किलो वजन होतं ते आता 83 किलो. तरी 50% डाएट फॉलोअप होतो. जर 100% फॉलोअप झाला तर नक्कीच 10 ते 11 किलोचा वजनामध्ये फरक पडेल.
डॉक्टर सायली भोसले मॅडम आणि त्यांच्या टीमने आम्हाला जो 3 महिन्यामध्ये जे काही प्राणायाम योगाचे प्रकार जो काही डाएट आहार जो टाईम टू टाईम कुठल्या टायमाला काय घ्यायचं कुठल्या टायमाला कोणता आहार घ्यायचा हे जे सांगितलं त्यानुसार आम्ही तो फॉलो केला. त्यामुळे आम्हाला जो काही पहिला शरीरात त्रास वाटायचा एकदम ताण यायचा तो कमी झालेला आहे. 100 पोलिसांवर झालेल्या यशस्वी प्रयोगामुळे मुंबईतील सर्वच पोलीस स्टेशनमधील पोलीस तंदुरुस्त व्हावेत म्हणून लवकरच ही मोहीम संपूर्ण मुंबईत राबवली जाणार आहे.